नमस्कार, मी नीलम जगताप साबळे, जय महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। संसदेत सलग तिसऱ्या दिवशी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी गदारोळ झाला। एसआयटीच्या अहवालानंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल करण्यात येतोय। संसदेत शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गदारोळ झाला। मिश्रा यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी। लखीमपूर खीरीमध्ये जी हत्या झाली त्यात मंत्र्यांचा सहभाग असून कट रचल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे या विषयावर बोलू दिलंच पाहिजे आणि तुमच्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांची हत्या केली आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय। आज सलग तिसऱ्या दिवशी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी गदारोळ पाहायला मिळाला। एसआयटीच्या अहवालानंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल करण्यात येतोय।